मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आज मी आपल्यासोबत मित्रांनो आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाची वॅक्सिन ही आलेली आहे आणि कोरोनाच्या या लसीकरणाला सुरुवातसुद्धा झालेली आहे. मित्रांनो, हे लसीकरण जर आपल्याला करून घ्यावायचं असेल तर अगदी मोफत तुम्ही ही लस घेऊ शकता. त्यासाठीची नोंदणी कशाप्रकारे करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे. भारतामधील कोणताही नागरिक कुठेही ही वॅक्सिन कोरोना लसीकरण केंद्रावर त्याच्या घराच्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर किंवा त्याला पाहिजे त्या जवळच्या कोरोना लसीकरणावर मोफत स्वरूपामध्ये घेऊ शकतो. तर त्यासाठी अधिकृत वेबसाईट ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. वेबसाईटचं नाव आहे cowin.government.in. तर लक्षात घ्या, COWIN cowin.gov.in ही वेबसाईट तुम्ही टाईप केल्याच्यानंतर अशा प्रकारचं होमपेज हे ओपन होतं. आणि या होमपेजच्या इकडे बघू शकता, उजव्या साईडला रजिस्टर युअर सेल्फ हा टॅब आपल्याला दिसत आहे. या टॅबच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. तर ही नोंदणीची प्रक्रिया कशी आहे तेसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. किंवा जर तुमच्याकडे आरोग्य सेतू ॲप असेल तर त्या माध्यमातून सुद्धा या लसीकरणासाठी तुम्ही नोंदणी करू शकता. तर मित्रांनो, बघू शकता, रजिस्टर युअर सेल्फ या टॅबवर टच केल्याच्यानंतर अशा प्रकारे पुढचं पेज ओपन होतं. येथे तुम्हाला तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येतो आणि तो OTP त्या एंटर करायचा आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला नोंदणी करायची आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला ही नोंदणी फ्री कशी आहे तर बघू शकता, जिल्हाधिकारी यांच्याद्वारे एक प्रेस नोट ही रिलीज करण्यात आलेली आहे आणि ती प्रेस नोट आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मित्रांनो, ही काही ठिकाणी 1000 रुपये या लसीसाठी घेतले जात आहेत आणि नागरिकाची फसवणूक केली जात आहे. तर बघा, प्रेस नोट आहे डॉक्टर विपिन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांची, 7/3/2021 COVID-19 लसीकरण तिसरा टप्पाबाबत आहे. ही तुम्हाला प्रेस नोट मी दाखवतो आणि त्यानंतर नोंदणीची प्रक्रियासुद्धा सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा. ज्या व्यक्तींचं वय 60 वर्षाच्या वर आहे असे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता ही लस मोफत आहे. त्याचबरोबर ज्यांचं वय हे 45 ते 60 वर्ष आहे अशांनासुद्धा ही लस देण्यात येणार आहे. म्हणजेच 45 ते 60 वर्ष यामधील जे नागरिक ज्यांना BP त्रास आहे, कॅन्सरचा त्रास आहे, मधुमेह, किडनीचे आजार आहेत अशांनासुद्धा ही लस आता दिली जात आहे. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांनासुद्धा ही लस आहे. तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील लसीकरण सेंटर येथे ही लस मोफत आहे आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या खाजगी रुग्णालयात येथे लसीकरण करण्यात येणार आहे. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्ही लस ही मोफत स्वरूपामध्ये घेऊ शकता. आणि याची अधिकृत जी फीज शासनाने जाहीर केलेली आहे ती 250 रुपये आहे. तुम्ही जर शासकीय रुग्णालयामध्ये गेलात तर तुम्हाला ती फ्री आहे. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जे समाविष्ट रुग्णालय आहेत तेथेसुद्धा फ्री आहे. आणि इतर रुग्णालयामध्ये गेलात तर 250 रुपयेच फी आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एकही रुपया तिथे जास्त देऊ नका. बऱ्याच ठिकाणी डॉक्टर त्याची लस देण्याची फीज आकारत आहे 200-300 रुपये. त्यानंतर प्रमाणपत्र देण्याची फीज 200-300 रुपये आकारत आहेत. आणि कोविडच्या लसीची फी 250 रुपये असं करून 1000 रुपयाच्या घरामध्ये त्या संबंधित उमेदवारांना किंवा त्या नागरिकांना ते घालत आहेत. त्यामुळे 250 वर 1 रुपयाही देऊ नका. कोणी मागत असेल तर तशा प्रकारची त्यांच्याकडून रीतसर पावती घ्या आणि संबंधित रुग्णालयाची तुम्ही तक्रार करा. तर मित्रांनो, आता प्रत्यक्षामध्ये आपल्याला या अधिकृत वेबसाईटवर आपल्या लाभाची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट आहे www.cowin.government.in. या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर होमपेज ओपन करायचं आहे. होमपेज ओपन केल्याच्यानंतर उजव्या हाताला रजिस्टर युअर सेल्फ हा टॅब आपल्याला दिसेल. तिथे आपल्याला टच करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपले नावाची नोंदणी करायची आहे. आपल्यासोबत आपण आपल्या कुटुंबातील 4 व्यक्तीची नोंदणीसुद्धा आपल्या एका मोबाईलच्या माध्यमातून करू शकता एका नंबरवरून. त्यानंतर व्हॅक्सिनेशन सेंटर आपल्या घराच्या जवळचं जे आहे ते आपल्याला दिसेल. ते आपण चूज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे ती डेट, आपल्याला पाहिजे तो टाईम आपण सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर व्हॅक्सिनसाठी जायचं आहे. अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही सहज मोबाईलवरूनसुद्धा तुमच्या नावाची नोंदणी करू शकता.
तर मित्रांनो तो फ्लो चार्ट इथे दाखवलेला आहे, या फ्लो चार्टच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल। परंतु प्रत्यक्षामध्ये वेबसाईटवर गेल्यानंतर बघा मित्रांनो, रजिस्टर फॉर वैक्सीन हा टॅब ओपन झाल्यानंतर इथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर लगेच मोबाईलवर चार अंकी OTP येईल, तो OTP एंटर करायचा आणि व्हेरीफाय करायचा। व्हेरीफाय केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पुढचं पेज आपल्याला दिसेल। यामध्ये आपल्याला फोटो ID प्रूफ सिलेक्ट करायचा आहे, एक फोटो ID प्रूफ आपल्याला द्यायचा आहे आणि त्याचा क्रमांक इथे टाकायचा आहे। जसं आधार कार्ड दिलं तर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, ड्रायव्हिंग लायसन्स दिलं तर ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तिथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल किंवा अदर जे असेल ते, आणि जन्मतारीख जन्म इयर ऑफ बर्थ इथे मेन्शन करायचे आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला काही त्रास आहे का, एक्झिस्टिंग अगोदर काही त्रास आहे का आरोग्याशी संबंधित, तो येस ऑर नो करायचा आहे आणि रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं आहे। जे स्टार दाखवलेले फील्ड आहेत त्या आवश्यक आहेत, त्या भराव्याच लागणार आहेत। रजिस्टर केल्याच्यानंतर पुढे आपण जातो आहे आणि मित्रांनो पुढे गेल्याच्यानंतर आणि नंतर आपल्याला येईल की आपली रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल। त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या लॉग इनवरून पुन्हा चार लोकांची नावं इथे जोडू शकता, 3 more people म्हणजे तुम्ही धरून चार, तर चार जणांचे नावं तुम्ही इथे ॲड करू शकता। बघा जेंडर, इयर ऑफ बर्थ, फोटो ID इथे दिसेल, ID नंबर दिसेल, स्टेट कोणता आहे ते दिसेल आणि ॲक्शन काय आहे त्याच्यावर। इथेच आपल्याला टॅब दिसते ॲड मोर, इथे ॲड मोर दिसतो, ॲड मोरला टच करायचं आहे आणि अजून एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता एका मोबाईल क्रमांकावर। त्याचीसुद्धा माहिती आपल्याला भरायची आहे, फोटो ID प्रूफ, तर फोटो ID नंबर, नाव, इयर ऑफ बर्थ, मेल फिमेल आहे का आणि ॲड करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त 3 व्यक्ती ॲड करू शकता। जर एखादा व्यक्ती तुम्हाला डिलीट करायचा असेल तर इथून आपण डिलीट करू शकता। अशा प्रकारे तुमची लॉग इन झाल्याच्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरून तुम्ही 3 व्यक्ती ॲड करू शकता। 4 व्यक्ती ॲड झाल्याच्यानंतर पुन्हा इथे मेसेज येईल, बेनिफिशियरी डिलीटेड सक्सेस, डिलीट केल्याच्यानंतर डिलीट सक्सेस होईल, ॲड केल्याच्यानंतर ॲड सक्सेस असा आपल्याला मेसेज येईल। मग काय आहे मित्रांनो बघा, इथे स्टेटस इथे दाखवलेलं आहे, शेड्यूल नॉट शेड्यूल, तर शेड्यूल अपॉइंटमेंट इथे आपल्याला दिसतंय, शेड्यूल्ड अपॉइंटमेंट, इथे शेड्यूल अपॉइंटमेंटवर टच करायचं आहे आणि आपल्याला ज्या तारखेला ज्या वेळेला आपल्याला शेड्यूल सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। मग बुक अपॉइंटमेंट फॉर व्हॅक्सिनेशन असा टॅब ओपन होईल, येथे आपलं स्टेट आपल्याला निवडायचं आहे, आपलं राज्य निवडायचं आहे जसं महाराष्ट्र, त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे ते निवडायचं आहे, त्यानंतर ब्लॉक, ब्लॉक आपल्याला टच करायचा आहे, तिथे त्या जिल्ह्यातील ब्लॉक आपल्याला दिसतील, त्या आपल्या घराजवळचे आपल्याला जे सोयीचा होईल तो ब्लॉक निवडायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, आपला जो पिनकोड असेल तो टाकायचा आहे आणि यावरून सर्च करू शकता तुम्ही, सर्च करायचं असेल तर सर्चसुद्धा करता येते। अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त जवळचं जे काही लसीकरण केंद्र आहे ते आपण निवडायचं आहे आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे। मग सेंटरचं नाव, डेट ऑफ अवेलेबिलिटी तुम्हाला तिथे दिसेल, नंतर ते दिसल्याच्यानंतर जे अवेलेबल स्लॉट आहे, जी अवेलेबल डेट आहे, जी आपल्या सोयीची आहे ती आपण सिलेक्ट करायची आहे आणि इथे बुक हा टॅब आपल्याला दिसत आहे, या बुक या टॅबवर टच करायचं आहे आणि आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकदा बुक या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट कन्फर्मेशनच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती दिसेल की सेंटरचं नाव, डेट आणि टाईम दिसेल आणि मग नंतर कन्फर्म करायचं आहे आणि एकदा कन्फर्म झाल्याच्यानंतर तुमची अपॉइंटमेंट ही कन्फर्म झालेली आहे असं गृहीत धरल्या जाते। बघा अपॉइंटमेंट सक्सेसफुल, युअर व्हॅक्सिनेशन अपॉइंटमेंट इज कन्फर्म, आणि हे फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, क्लिक डाउनलोड टू डाउनलोड अँड सेव्ह द कन्फर्मेशन। अशा प्रकारे तुम्ही तुमचं कन्फर्मेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही दिलेल्या तारखेला तिथे जायचं आहे। हाऊ टू री लॉग इन सिटीजन रजिस्ट्रेशन मॉड्यूल्स, पुन्हा री लॉग इन करायचं असेल तर कसं आहे बघा, रजिस्ट्रेशन फॉर वॅक्सिन वी विल सेंड यू OTP सेंड होईल, ते टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्ही येथे ॲटोमॅटिकली तुमच्या पेजवर याल। मग तुम्हाला असं वाटलं की आपण सिलेक्ट केलेल्या डेटला आपलं जाणं शक्य नाही, काही अडचणीमुळे काही कारणामुळे तुम्ही दिलेल्या वेळेस दिलेल्या डेटला जाऊ शकला नाही, तर तुम्ही रिशेड्यूल अपॉइंटमेंट करू शकता। परंतु जी तुम्हाला डेट दिलेली आहे त्या डेटच्या अगोदरच्या दिवसापर्यंत, जसं की तुम्हाला 12 तारीख तुमची व्हॅक्सिनेशनची आहे तर तुम्ही 11 तारखेपर्यंत तुमच्या
वैक्सीनचा रिशेड्यूल बदलू शकता। तर रिशेड्यूल अपॉइंटमेंटवर पुन्हा जायचं आहे आणि तेथे आपल्याला पाहिजे ती डेट जी अवेलेबल आहे पुढची, आपल्याला जी शक्य होणार आहे ती डेट सिलेक्ट करायची आहे आणि पुन्हा कन्फर्मेशन करायचं आहे आणि फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि वैक्सीन घेऊ शकता। तर मित्रांनो, सर्वांनी या महत्त्वाच्या लसीकरणामध्ये सहभाग नोंदवायचा आहे, सर्वांनी लस घ्यायची आहे। सध्या 45 ते 60 वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आहे आणि 45 ते 60 वयाच्या आतमधले आहेत ज्यांना BP, शुगर किंवा इतर त्रास आहे त्यांनासुद्धा लस दिली जात आहे आणि 60 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा लस दिली जात आहे। 45 वर्षाच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी अजून शेड्यूल आलेला नाही आहे, त्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे। तर या सर्वांची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तुम्हाला जर काही नाही समजलं तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे मित्रांनो केलं जाईल। धन्यवाद।